कारण महाराष्ट्रामध्ये वनमंत्री हे मुख्यमंत्री आहेत आणि राज्य काँग्रेसचं आहे, तर त्यांनी त्यांच्याकडे झेंडे दाखवले तर चांगलं होईल. आणि त्यातल्या त्यात माझी भंडाऱ्यातल्या जनतेला विनंती आहे की इथे डीएफओ राहतात, चीफ काउन्सिलर ऑफ फॉरेस्ट होते, जे नावं मागितले होते त्यांचा भारतात मला उल्लेख करायचा होता. कारण असे निकम्मे लोक जे आहेत जे तीन तीन वर्ष काम करत नाही, त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही जरूर जाऊन निदर्शन करा आणि तुम्ही जर त्यांना काळे झेंडे दाखवले तर नक्कीच हे काम होईल. या ठिकाणी हा जो रस्ता आहे जो भंडाऱ्यातून पवनीकडे जातो, हा रस्त्याचं काम तीन वर्षापासून खोळंबलेला आहे. खरं म्हणजे तो डीनोटिफाय पण केलेला आहे फॉरेस्टने, पण तरी देखील फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी तो अडवून धरलेला आहे. आता मी येताना काही 10-12 लोकांनी मला काळे झेंडे दाखवले, ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी झेंडे दाखवले तर मला दुःख नाही आहे, पण त्यांनी चुकीच्या माणसाला दाखवले. कारण महाराष्ट्रामध्ये वनमंत्री हे मुख्यमंत्री आहेत आणि राज्य काँग्रेसचं आहे, तर त्यांनी त्यांच्याकडे झेंडे दाखवले तर चांगलं होईल. आणि त्यातल्या त्यात माझी भंडाऱ्यातल्या जनतेला विनंती आहे की इथे डीएफओ राहतात, चीफ काउन्सिलर ऑफ फॉरेस्ट होते, जे नावं मागितले होते त्यांचा भारतात मला उल्लेख करायचा होता. कारण असे निकम्मे लोक जे आहेत जे तीन तीन वर्ष काम करत नाही, त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही जरूर जाऊन निदर्शनं करा आणि तुम्ही जर त्यांना काळे झेंडे दाखवले तर नक्कीच हे काम होईल. त्यामुळे जनतेने निदर्शनं करणं स्वागतार्ह आहे, पण ते योग्य ठिकाणी करा. मी तर कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन चुकलोय, त्याचं काम अडवलं त्यांनी, ते करू देत नाही. हे पीडब्ल्यूडी हातात नाही आहे, त्यामुळे आता फॉरेस्टच्या कार्यालयाचा पत्ता जो आहे तो भंडाऱ्यातला कुठला नवीन डीएफओ आलाय. मी कलेक्टरला विचारलं, तुम्ही जरूर त्यांच्याकडे निदर्शनं करायला जा आणि मला भाजपच्या लोकांनी निदर्शनं करा. कारण हे फॉरेस्टवाले एवढे निकम्मे आहे की आता यांची जी सेक्रेटरी झाली आहे दिल्लीतली, ती माझी ऍडिशनल सेक्रेटरी होती. मला नावं द्या, मी यांचे सीआर खराब करायचं काम करीन, यांच्यावर कठोर कारवाई करायचं, जे जे करता येईल ते करायचं काम करेन. मला अशा प्रकारे डी नोटिफाय झाल्यानंतर देखील जनतेला त्रास देण्याकरता मुद्दामून आणि पैसे घेण्याकरता हे लोक त्रास देत असा असा माझा अंदाज आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊन यांचा प्रतिकार करणं काही चूक नाही आहे आणि मी सरकार आहे. त्यामुळे या फॉरेस्टवाल्यांसमोर तुम्ही पण खासदार साहेब नुसत्या चर्चा नका करू, यांच्या ऑफिस समोर तुम्ही काळे झेंडे दाखवायला जा, काँग्रेसलाही बरोबर घ्या आणि यांना राहू नका तुम्ही आता भंगार आहे. नाही तर हे अशा प्रकारे जे कामं अडकून ठेवून जनतेला त्रास आहे तुम्हाला थांबून ठेवलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.